हिंदुत्वावर आले आहे त्यामुळे मंत्री कशाला व्हायला पाहिजे, हिंदुत्व हेच प्रमुख तुमचं ध्येय असलं पाहिजे. मुळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झाली का उद्धव ठाकरेजींच्या नाराजीविषयी झाली का आमचे विकास कामं होत नाहीत म्हणून या ठिकाणी आम्ही बाहेर पडतो आहे असं सांगण्यात आलं, जे वेगवेगळे कारणं प्रत्येक आमदाराकडनं अपक्ष आमदाराकडनं सांगण्यात आले त्याच्यामध्ये एकमत दिसलं नाही की आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे. जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असेल तर आता मंत्रिमंडळामध्ये आम्हाला घ्या हे सांगण्याची काही गरजच नाही. आता हिंदुत्वावर आले आहे त्यामुळे मंत्री कशाला व्हायला पाहिजे, हिंदुत्व हेच प्रमुख तुमचं ध्येय असलं पाहिजे. आणि त्यामुळे हिंदुत्व हा जो आहे तो सांगण्यासारखा प्रकार दिसतो आहे. वेगवेगळे मुद्दे जे आतापर्यंत 7-8 मुद्दे दिसत आहेत त्यांच्यामध्ये की वेगवेगळे मुद्दे ते सांगत आहेत त्या मुद्द्यावरून प्रत्येकजण वेगळा झालेला दिसतो आहे. मला वाटतं एकमत ह्यांनी केलं आणि आम्ही यासाठी बाहेर पडलो तर अधिक स्पष्टता येईल.